हरिओम, आज आपण बघणार आहोत डोळ्यांच्यासाठी जी ट्रीटमेंट देतो ती काय असते. डोळे सुधारण्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी दृष्टीतले सर्व दोष चष्म्याचा नंबर घालवणं आणि इतर जे काय डोळ्यांचे दोष असतात त्या सगळ्यांसाठी आपली एकच ट्रीटमेंट शोधून काढलेली आहे. आणि त्या ट्रीटमेंटमधचा उद्देश असा असतो की डोळ्यांना कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने डोळ्यांना लाभ होतो. प्रत्येक माणसाला डोळ्याच्या ट्रीटमेंटचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होतो, पण फायदा मात्र नक्कीच होतो त्याचा. याच्यासाठी जे आपण पॉईंट्स आम्ही जे शोधून काढलेले आहेत आणि आम्ही जे पॉईंट्स निवडतो ते पॉईंट्सच्या मागचा वापरण्याचा उद्देश असा आहे की ॲक्युपंक्चरमधलं एक प्रिन्सिपल आहे ते म्हणजे जितका पॉईंट लांब तितका त्याचा इफेक्टिवनेस जास्ती. आणि त्या पद्धतीचा वापर करून आपण पायावरचे पॉईंट डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून घेतो. त्यातला हा पायावरचा जो पायावरचे जे हे दोन पॉईंट्स आहेत हा पॉईंट आपण घेणार आहोत पायावरचा. हा जी बी मेरिडियनवरचा शेवटून दुसरा पॉईंट आहे. ही जी बी मेरिडियन पायाच्या बाजूनी जाते, शरीराच्या बाजूनी जाऊन खांद्यावरनं जाऊन इकडून डोळ्याच्या बाजूला इथे येऊन संपते. दुसरा पॉईंट आपला आहे हा एस टी मेरिडियनवरचा शेवटून दुसरा पॉईंट. ही मेरिडियन अशी पायावरनं जाते, पोटावरनं जाऊन मानेवरून डोळ्याच्या समोरच्या बाजूला इथे संपते. त्यामुळे ह्या प्रकाराने दोन्ही पायांवरचे पॉईंट घेतल्यावरती सगळ्यात लांबचे पायावरचे पॉईंट डोळ्याच्यासाठीचे उपयोगी पडणार आहे. तर हा पहिला, एक, दोन. हा लिव्हर थ्री डोळ्यासाठीचाच पॉईंट आहे. तीन. तसंच ह्या पायावर लिव्हर थ्री, एस टी 44, ह्या जी बी. ओके, त्यानंतर ॲक्युपंक्चर शास्त्राचा जो शोध लागला तो या जी बी 37 पॉईंटनी लागला. घोट्यापासून 6 बोटंवर जी बी 37 दोन्ही बाजूला. पुढचा पॉईंट आपण घेतो हा LI4 जो पॉईंट आहे, आपली इंडेक्स फिंगर आणि अंगठा याच्यामधला हा जो पॉईंट आहे LI4, हा पॉईंट LI4 हा पॉईंट संपूर्ण चेहऱ्यावर काम करतो आणि म्हणून आपण तो डोळ्यासाठी वापरतो हा LI4. तर ह्या प्रकाराने आपण हे सगळे पॉईंट्स डोळ्यांच्यासाठीचे हे पॉईंट्स वापरतो. त्यांनाच आता आपल्या याच्यामध्ये डायबिटीसची पण ट्रीटमेंट चालू आहे. तर ह्याच जोडीने डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी आपण सुयाला होणार आहोत. मागे एकदा आपण बघितलेलं होतं SP6 शरीरातला उत्कृष्ट होमिओस्टॅटिक इम्युनिटी इन्हान्सिंग आणि टॉनिफिकेशन करणारा. SP9 चरबी कमी करणं, शरीरातला चयापचय मेटाबॉलिझम बॅलन्स करणं. ST36 इम्युनिटी वाढवणं, होमिओस्टॅटिक आणि टॉनिफिकेशन. आणि त्याच्याच जोडीला हा ताकद देणारा पॉईंट, अष्टपैलू खेळाडू असण्यासारखा हा पॉईंट ST36. शरीरावरती प्रत्येक पॉईंट हा लोकलसुद्धा तेवढंच चांगलं काम करतो. इनफॅक्ट लोकल पॉईंट्स हे मदत घ्यायला लागतात. त्याच्याप्रमाणे ST25 आणि SP15 या बाजूला पण ST25 SP15 पोटावरती Rein 12 शरीराच्या पोटाच्या मध्यावर येते त्यामुळे संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला कंट्रोल करणारा हा पॉईंट. आणि हा GB21 अशा प्रकाराने आपण हे सगळ्याचे पॉईंट घेतो. या काकांच्या बाबतीतल्या एक दोन तीन गोष्टी त्यांनी गेले दोन तीन कॅम्प्स ते आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी येत आहेत. आणि ज्यावेळी सुरुवातीला आले होते त्यावेळी त्यांची शुगर साधारण 180 जवळ होती. प्रत्येक कॅम्पनंतर दर महिन्याला 10 दिवसाच्या ट्रीटमेंटच्या कॅम्पनंतर त्यांची शुगर आता खाली येत 108-110 आली आहे. आणि 3 महिन्याची ॲव्हरेज जी शुगर आहे ती आता 140 आलेली आहे. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की 140 ॲव्हरेज शुगर आहे ती 130 आली की आपण तुमच्या गोळ्या बंद करू. हा त्यांना शुगरच्या बाबतीतला रिझल्ट आहे. वय त्यांचं आत्ताच रिटायर झाले त्याच्यामुळे ते 60 वय आहे. ह्या 60 वयातसुद्धा त्यांचा चंबर चष्म्याचा नंबर 1 कमी झाला मागच्या एका कॅम्पनंतर.
त्यामुळे ओव्हरऑलच ॲक्युपंक्चरचा कोणत्याही वयामध्ये कोणालाही किती चांगला उपयोग होऊ शकतो ते म्हणजे यांचं उदाहरण आहे. यांच्या बाबतीतली आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकदा यायला लागतात त्यावेळी नित्यनेमाने येतात आणि सर्व संपूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थितपणाने करून घेतात. त्यांचं कुठेही काय म्हणतो ॲक्सेप्टन्स या सगळ्याला खूप असल्यामुळे त्यांना रिझल्ट खूप चांगले आहेत. तर ही अशी डोळ्याची डायबिटीसची त्यांच्यासाठी जी एकत्र ट्रीटमेंट आणि त्याला मिळालेले आम्हाला रिझल्ट. याच्यानंतर आपण डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी लोकल पॉईंट्स म्हटलं होतं की खूप महत्त्वाचे असतात, त्याप्रमाणे ह्या हाय फ्रिक्वेन्सी स्टिम्युलेटर मशीनने डोळ्याच्या जवळच्या पॉईंट्सना आपण ट्रीटमेंट देतो. ST मेरिडियनवरचा ST6, ST1 हा ST4, या बाजूला इकडचा कोपऱ्यातला पॉईंट हा GB14 आणि UB1 या पॉईंटना आपण एक एक करून स्टिम्युलेशन देतो. ह्या स्टिम्युलेशनमुळे लोकल स्टिम्युलेशन मिळाल्यामुळे त्या त्या भागातली एफिशियन्सी वाढते. व्हायलेट कलरचा त्यातनं येणारा हा जो प्रवाह आहे तो पेशंटला जसं योग्य वाटेल इतपत चालू शकेल तेवढा त्याचा ठेवायचा असतो. प्रत्येक ठिकाणी साधारण एक 20 सेकंद आपण धरतो. दुसरा पॉइंट, तिसरा, UB1 डोळ्याच्या कोपऱ्यातला, तसंच इकडे हे जे पॉइंट आहेत हा डोळ्याच्या खोबणीच्या कडेवरचा पॉइंट आहे. शेवटचा हा दोन भुयांच्या मधला ST1. तर ही अशी डोळ्यासाठीची ट्रीटमेंट. हे जे मशीन आहे हे ॲक्च्युली ब्युटी पार्लरमध्ये वापरलं जाणारं मशीन आहे. ब्युटी पार्लरमध्ये स्किन ट्रीटमेंटसाठी हे मशीन वापरतात. त्याचा माझ्या डोक्यातली इनोव्हेशननी मी हे ॲक्युपंक्चरसाठी वापरतो. जे जे नाजूक पॉईंट्स आहेत डोळ्याच्या बाजूचे त्याला स्टिम्युलेशन करायला किंवा शरीराच्या कोणत्याही पॉईंटसाठी याचं स्टिम्युलेशन उपयुक्त पडतं. पर्टिक्युलरली लहान मुलांच्या बाबतीत जे सुयांना घाबरतात अशांच्या वेळेला याचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो. तेव्हा ही अशी डोळे डायबिटीस आणि डायबिटीसचा त्यांचा रिझल्ट अशी ही आपली ट्रीटमेंट. हरिओम.